खडकलाट येथील कोविड केअर सेंटरची तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून पूर्व पाहणी सोमवारपासून खडकलाट येथील कोविड केअर सेंटर सुरू होणार. खडकलाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवार तारीख 7 पासून कोविड केअर सेंटर प्रारंभ होणार आहे. त्या दृष्टीने या केंद्रामध्ये आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता व व्यवस्था आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी चिक्कोडी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली. चिक्कोडीचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी व अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या भागातील लोकांच्या सेवेसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. एकूण 25 बेडची निर्मिती करण्यात आली असून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर यांची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच विजय अभावी रुग्णांच्या हाल होऊ नये यासाठी माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी या केंद्राला नवीन जनरेटरची व्यवस्थाही केलेली आहे. या केंद्रात रुग्णांची तपासणी, इलाज व उपचार यासाठी 2 MBBS डॉक्टर, 3 नर्स व 3 डी ग्रुप कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रास रंगरंगोटी व इतर गोष्टींचीही पूर्तता करण्यात आली आहे. सोमवार तारीख 7 रोजी या कोविड केंद्राचा प्रारंभ होणार असून या केंद्रामध्ये रुग्णांच्या उपचारासाठी सर्व सुविधा व खोल्या व इतर गोष्टींची पूर्तता केलेली आहे. ते पाहण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी चिक्कोडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय शिंदे व वरिष्ठ तालुका वैद्यकीय अधिकारी कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी डॉक्टर गडद यांनी रविवारी दुपारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन सोमवारपासून प्रारंभ होणाऱ्या या केंद्राची पाहणी केली. यावेळी रुग्णांच्या साठी उपलब्ध असलेल्या खोल्या, बेडची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर यांची सर्व माहिती घेतली. तसेच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्राथमिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल सलगरे, येथील ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे, स्टाफ नर्स आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना दिले. यावेळी येथील ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष कुमार पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे यांनी या केंद्राच्या निर्मितीसाठी केलेली व्यवस्था याची माहिती देऊन यापुढे रुग्णांच्या सेवेसाठी आपण सांगितलेल्या सर्व सूचनांची पूर्तता करून या केंद्रातील रुग्णांना वैद्यकीय उपचार व सर्व गोष्टींची पूर्तता केली जाईल असे सांगितले. यावेळी डॉक्टर शिंदे व डॉक्टर गडद यांनी सर्व गोष्टींची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल सलगरे, लॅब टेक्निशियन दमयंती माने, स्टाफ नर्स मुमताज नदाब, रावसाहेब संकाजी, सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार, ग्रामपंचायतचे महंत शिरगावे, अजित कोडे, अप्पासाहेब थरकार, महादेव साळुंके, महेश वाळके, विश्वनाथ संकाजी, गौरव सरदार यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. ಪಟೇಲ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮದರ್ ದಿನ ನಾನು ನಂದು ಪಂಚಾಯಿತಿ ಅವ್ರ ಮದರ್ ದಿನ ಆಗಿತ್ತು ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನಿಮಗೆ ಅದ್ರ ಈಗ ನೆಲೆಯಲ್ರಿ ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ ಮತ್ತೆ ಈ ಸದ್ಯ ಅಂಗನವಾಡಿ ಅದು ಸ್ಟೋರೇಜ್.